नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याची कमी केलेल्या अभ्यासक्रमानुसार सराव प्रथम सत्र परीक्षा 2021 पाहणार आहोत. आणि ही सुद्धा बोर्डाच्या पॅटर्ननुसार 40 गुणांची परीक्षा असणार आहे. याच्यासाठी वेळ 2 तास आहे. तर त्यामधील आपण स्पष्टीकरणासहित पूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर मग पाहूया प्रथम सत्र परीक्षा सराव 2021 विषय गणित भाग 1 कमी केलेल्या अभ्यासक्रमानुसारच आहे. वेळ 2 तास आहे. एकूण गुण 40 आहेत. प्रश्न पहिला ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 गुणासाठी असेल, इथं वर्णाक्षर लिहायचे आपल्याला. प्रश्न पहिला, दिलेल्या 2 समीकरणासाठी dx बरोबर 26, dy बरोबर ऋण 39, d बरोबर 13 असल्यास x बरोबर किती? तर आपल्याला सूत्र माहीत आहे, x बरोबर dx भागिले d. मग dx किती आहे? 26/13, म्हणजे 13 × 26. म्हणून उत्तर कोणतं असेल आपलं? पर्याय क्रमांक ए. म्हणून याचं वर्णाक्षर काय लिहायचं तिथं उत्तरात? ए. प्रश्न दुसरा, x वजा वाय बरोबर 10 आणि x अधिक वाय बरोबर 70 या समीकरणाची उकल डॅश डॅश आहे. आता या समीकरणाची उकल, वजाबाकी 10 आहे, बेरीज 70 आहे. दोघांची जर बेरीज केली तर वाय वाय कटून जाईल, 2x = 80, तर x = 80/2 म्हणजेच 40 येईल. आता दुसरी किंमत 70, म्हणून याचंसुद्धा उत्तर 40 आणि 30, म्हणून पर्याय ए हे उत्तर आहे. तर इथं काय लिहिणार आहेत आपण? या ठिकाणी ए. प्रश्न तिसरा, वर्ग समीकरणाची कोटी डॅश डॅश असते. आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाची कोटी काय असते? 2 असते. म्हणून उत्तर बी, पर्याय क्रमांक बी. प्रश्न चौथा, एक्सचा वर्ग वजा 2x - 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती? आता विवेचक म्हणजे बी वर्ग वजा 4ac. बी म्हणजे किती आहे इथं? √2² वजा 4 × 3 = 12. पण ऋण ऋण काय होईल? ते धन होईल. बी वर्ग वजा 4ac मध्ये, म्हणजे 4 × 12 = 16, म्हणून उत्तर असेल 16b. प्रश्न पहिला बी, पुढील उपप्रश्न सोडवा. इथं 4 दिलेले, 4 ला 4 सोडवायचे आहेत. खालील वर्ग समीकरण प्रमाण रूपात लिहा. आता प्रमाण रूपात लिहायचं म्हणजे प्रथम काय करू? m ने गुणाकार करू. आपण काय लिहू? m ने गुणाकार केल्यावर m² - 6m = 9. आणि ह्या 9 ला डावीकडे घ्या, म्हणजेच काय असेल मग? m² - 6m, आणि हे 9 जर डावीकडे घेतला तर काय होईल? -9 = 0. हे असेल प्रमाण रूपातलं वर्ग समीकरण. प्रश्न दुसरा, 4x + 5y = 0 या वर्ग समीकरणामध्ये x = 0 असताना वायची किंमत काढा. आता x = 0 म्हणजे हे सर्व 0 होईल, तर काय शिल्लक राहते मग? 5y = 20. 5y = 20 म्हणजेच वाय बरोबर काय येईल? 5 भागाकारात गेला 20/5 म्हणजेच 0.25. वाय बरोबर किंमत मिळेल 4. हे 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. तिसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून ABC च्या किमती लिहा. ह्याला काय करायचं? सामान्य रूपात लिहायचं म्हणजे ह्या √7 ला डावीकडे घ्या. काय येईल हे? 4y² - 3y + 7 = 0. हे सामान्य रूपात आलं, मग ABC च्या किमती, ए बरोबर काय असेल? वर्गीय पदाचा सहगुणक 4, बी बरोबर √3 आणि सी बरोबर असेल -7. प्रश्न चौथा, x + y = 7 या वर्ग समीकरणाच्या कोणत्याही 2 उकली लिहा. आता ह्याच्या उकली प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकेल. मी लिहितो 4, 3, 4 × 3 = 7, किंवा 6, 1, 6 × 1 = 7, अशा अनंत उकली लिहिता येतील. प्रश्न दुसरा ए, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण लिहा. आता कृती किती लिहायच्या? 2, म्हणजे एका कृतीला 2 मार्क आहेत. 2x + 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा. ही काही माहिती दिलेली आहे आपल्याला, त्यामध्ये x ची किंमत किती दिली आहे? √6. मग x ची किंमत √6 जर या समीकरणात ठेवलं तर काय मिळते बघा बरं? √6 × 2 म्हणजेच √12 √3y = 3. तर √3y = या 12 ला इकडे पाठवलं, √12 बदल (+12, 12 × 3 = 15), तर y = 3×5 = 15, पण कसं असेल? √5. म्हणून इथं किंमत काय असेल? √5. आणि इथं काय येईल मग? हे √6, √5. नंतर
वाई ची किंमत एक दिलेली आहे, पहा वाई ची किंमत काय दिली आहे, एक. याच समीकरणात वाई ची किंमत एक ठेवा तर काय येईल, मग हे दोन एक्स वजा तीन एक तीन बरोबर तीन, हे ऋण तीनचा बदल उजवीकडे गेलं काय होईल, धन तीन, तीन अधिक तीन म्हणजेच सहा, दोन एक्स बरोबर सहा तर एक्स बरोबर व्यतिरिक सहा, एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला तीन, म्हणून इथं काय असेल दुसऱ्या याच्यामध्ये तीन कॉमा एक. दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. समीकरण दिले एक्सचा वर्ग अधिक आठ एक्स ऋण वीस बरोबर शून्य, व कोणत्या पद्धतीनं अवयव पद्धतीनं सोडवायचं, मग वीसचे असे अवयव शोधू, वजाबाकी केल्यावर काय किती आली पाहिजेत, आठ आली पाहिजेत, दहा दोन्ही वीस, दहामधून दोन गेले आठ, म्हणून एक्सचा वर्ग अधिक इथं काय असेल अधिक दहा एक्स ऋण दोन एक्स ऋण वीस बरोबर शून्य. मग ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये कॉमन काढला एक्स, कंसात राहिलं एक्स प्लस दहा, इथं कॉमन निघाला ऋण दोन, कंसामध्ये काय असेल एक्स अधिक दहा. मग पहिल्या कंसा ह्या सारख्या कंसापैकी एक कंस घेतलेला इथं एक्स अधिक दहा, दुसऱ्या कंसात एक्स वजा दोन, इथं काय येईल एक्स वजा दोन बरोबर शून्य. मग हे दहा जर उजव्या बाजूला गेलं तर काय होईल, धन दहाचा बदल ऋण दहा, एक्स बरोबर ऋण दहा किंवा एक्स बरोबर ऋण दोनचा बदल धन दोन दिलेला आहे. प्रश्न तिसरा, जर दोन कॉमा शून्य ही दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल असेल तर केची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. मग आता इथं दिलेलंच आहे उत्तर, फक्त रिकाम्या जागा भरायच्या. दोन कॉमा शून्य ही दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल आहे, तर एक्स बरोबर पहिली किंमत एक्सची, दुसरी किंमत वायची, एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर शून्य किमती या समीकरणामध्ये ठेवू, म्हणजेच काय येईल, मग समीकरण हे काय इथं आहे दोन एक्स दोन गुणिले एक्सची किंमत किती ठेवायची आपल्याला दोन अधिक तीन गुणिले शून्य बरोबर के, तर इथं दोन गुणिले दोन किती येईल हे चार अधिक शून्य बरोबर के, तर के बरोबर काय असेल, मग के बरोबर चार. प्रश्न दुसरा बी, पुढील पैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा. आता किती प्रश्न सोडवायचे आहेत, उपप्रश्न आपल्याला चार उपप्रश्न सोडवायचे आहेत, एकूण गुण आहेत आठ, त्यातलं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील आपल्याला दोन गुण असतील, पाच दिलेले आहेत, पाचपैकी आपल्याला चार सोडवायचे आहेत. त्याच्यात पहिलं, एका वर्ग समीकरणाची मुळे चार व ऋण पाच आहे तर ते वर्ग समीकरण तयार करा. तर आपल्याला माहिती आहे दोन मुळं जर दिले असतील तर एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य. मग अल्फा म्हणजे काय आहे चार आहे, बीटा म्हणजे ऋण पाच आहे, म्हणून काय येईल समीकरण, मग आपलं एक्सचा वर्ग ऋण कंसात चार व अधिक गुणिले उणे, म्हणजे अधिक गुणिले उणे काय होईल इथं वजाच होईल, चार वजा पाच गुणिले एक्स अधिक चार गुणिले ऋण पाच बरोबर शून्य, म्हणजेच डायरेक्ट आन्सर लिहा आता काय येते, मग एक्सचा वर्ग, मग आता इथं पाचमधून चारमधून पाच गेले म्हणजेच ऋण एक राहिला, ऋण एक गुणिले ऋण किती होईल हे धन एक, म्हणजेच असेल इथं एक्स, आणि नंतर पुढं काय राहिलं ह्या दोन्हीचा गुणाकार चार पंचे वीस, पण कसा वीस मायनस वीस बरोबर शून्य. दुसरा प्रश्न, जर बावन एक्स अधिक पासष्ट वाय बरोबर एकशे त्र्याऐंशी आणि पासष्ट एक्स अधिक बावन वाय बरोबर एकशे अडुसष्ट असेल तर एक्स अधिक वायची किंमत काढा. आता इथं जर पाहिलं तर सहगुणक आदला बदल आहेत, मग सहगुणक आदला बदल असतील तर आपल्याला सोडवण्याची रीत माहीत आहे, एकवेळेस बेरीज करतो एकवेळेस वजाबाकी, पण फक्त आपल्याला एकवेळेस बेरीजच करायची, मग करा बेरीज, बावन अधिक पासष्ट किती येते हो पाच दोन सात सहा पाच अकरा, म्हणजे एकशे सतरा एक्स अधिक पासष्ट अधिक बावन, म्हणजे इथं सुद्धा काय येईल एकशे सतरा वाय बरोबर, ह्या दोघांची बेरीज करा, आठ तीन अकरा हाताला एक, आठ सात चौदा एक पंधरा हाताला एक, एक आणि एक दोन आणि एक तीन, म्हणजे तीनशे एकावन्न, म्हणजेच आता ह्याला काय करा एकशे सतराने भागकार करा, तर एक्स अधिक वाय बरोबर एकशे सतरा गुणिले कितीचा भाग बसेल बघा, सात्रिक एकवीस म्हणजे तीनचाच भाग बसेल बरोबर तीन, म्हणून एक्स अधिक वायची किंमत मिळाली आपल्याला तीन, एक्स अधिक वाय बरोबर तीन, म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर तीन. तिसरा प्रश्न, तीन वायचा वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत तर केची किंमत काढा. तर आपल्याला माहिती आहे वास्तव व समान असतील तर काय करतो आपण, त्याचा विवेचक हा शून्य असतो, विवेचक म्हणजेच काय बी वर्ग वजा चार ए सी काय असतो शून्य असतो, मग बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य, किमती ठेवा बीची किंमत म्हणजे काय आहे इथं केचा वर्ग वजा
चार गुणिले तीन गुणिले सी ची किंमत किती आहे? 12, बरोबर आहे का? पहा, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर 0, म्हणजेच केचा वर्ग 4 त्रिकम 12 आणि 12 गुणिले 12 म्हणजेच 144 बरोबर 0, म्हणजेच काय येईल मग? के वर्ग बरोबर धन 144, तर के बरोबर धन ऋण 12, कारण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, 144चं वर्गमूळ, धन 12 पण असू शकेल, ऋण 12 पण असू शकेल. प्रश्न चौथा, निश्चयकाची किंमत काढा. 3 1 वजा 1 4 किंवा 3 ऋण 1 1 4. आता ह्याला सोडवते वेळेस काय करायचं? अगोदर हा तिरकस गुणाकार, वजा इकडचा तिरकस गुणाकार, म्हणजेच 3 गुणिले 4 वजा काय असेल? वजा 1 गुणिले 1, म्हणजेच 12. ऋण ऋण काय होईल? हे धन आणि हे गुणाकार 1. 12 अधिक 1 म्हणजेच 13. प्रश्न पाच, उपप्रश्न पाचवा, x² + 8x + 48 = 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. आता विवेचक काढायचा म्हणजे काय करायचं? आपल्याला बी वर्ग वजा 4ac काढायचा. ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 8 आहे, सी बरोबर 48. ए बी सी, मग बी वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचक बरोबर, फक्त किमती ठेवा, 8² + 4 * 1 * सी ची किंमत 48 बरोबर 8² + 8 = 64 वजा 4 * 1 * 48, 4 ने गुणाकार करा, 4 8 = 32, 7 4 = 3, 4 6 = 16 3 = 19. मग 192 मधून 64 वजा करा आणि येणारं उत्तर कसं असेल? ऋण असेल. मोठी संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. 192 वजा 64 किती येतील मग? 12 मधून 4 गेले म्हणजे 4 आणि किती 12, 4 आणि 8 = 12, नंतर हाताला 1, इथं झाले 7, 9 मधून 7 गेले, किती राहिले मग? 2, म्हणून असेल उत्तर 128. उत्तर काय असेल? विवेचकाची किंमत आली ऋण 128. प्रश्न तिसरा, ए, पुढील पैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. 3 मार्कासाठी 2 कृती दिलेल्या असतील, त्यापैकी 1 कृती सोडवायची आहे. तर इथं काय दिलेलं आहे बघा, मी आयात आहे, इकडच्या ह्याच्या बाजू दिलेल्या आहेत, हे 2y, इकडे x + 4 इकडच्या बाजू दिलेल्या आहेत, नंतर xy च्या किमती काढायच्या आणि त्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती दोन्ही काढायचे. मग आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, मग त्यानुसार मी x अगोदर घेतो, x + 4 = 2y, म्हणजेच x - 2y = हे 2y इकडे गेलं ऋण होईल, 4 इकडे गेल्यावर ऋण 4, समीकरण 1 म्हणू. नंतर ही लांबीसुद्धा कशी असणार आहे? बरोबरच असेल. मग काय लिहिता येईल इथं? 4x - y = 2x + y + 8. मग ह्या सगळ्यांना दोघांना डावीकडे घेतो मी, 4x - y - 2x - y = शिल्लक काय राहिलं? 8. मग हे 4x मधून 2x गेले, किती राहिले हो? 2x. इथलं ऋण y काय होईल? ऋण 2y = 8, समीकरण दुसरं. मग आता समीकरण 1 आणि 2 लोप करायचा. अगोदर सहगुणक पहा, दोघांचे सहगुणक कसे आहेत? सारखेच आहेत. मग समीकरण 2 मधून 1 वजा करू, वायचा लोप होतो. पहा, समीकरण 2 मधून 1 वजा करू, 1 वजा करू, काय मग वजा केल्यानंतर? 2 अगोदर लिहा, 2x - 2y = 8 आणि 1 आहे x - 2y = ऋण 4. मग आता वजाबाकी करते वेळेस चिन्ह बदलणार, इथं ऋण होईल, इथं धन होईल, इथं ऋण आहे म्हणजे इथं काय होईल? धन होईल. मग 2x मधून 1 गेले, 1x गेला, किती राहील? x. हे ऋण धन वाय धन धन वाय कटून गेला, x = 8 + 4 म्हणजेच काय मिळालं? 12. एक किंमत मिळाली, ह्याच्यावरून दुसरी किंमत काढू. ही किंमत 1 मध्ये ठेवू, ही किंमत 1 मध्ये ठेवून काय येईल मग? 1 मध्ये ठेवल्याच्यानंतर ही किंमत 1 मध्ये ठेवून 1 ची किंमत मिळाली. काय आहे? x - 2y = किती आहे? ऋण 4. मग 1 ची किंमत 12 - 2y = ऋण 4. मग ऋण 4 ला इकडे घेतो मी, तर 12
धन 4 बरोबर या दोन वायला इकडे पाठवा, दोन वाय म्हणजेच काय मिळेल आपल्याला, दोन वाय बरोबर 12 4 16, तर वाय बरोबर मिळाला 8। वाय बरोबर आता एक्सची किंमत काढली, वायची किंमत काढली, दोन्ही किमती काढलेल्या आहेत आपण। मग आता लांबी आणि काय काढायचं, क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाठी लांबी बरोबर काढून घ्या। काय लांबी एल बरोबर, आपण असं गृहीत धरू लांबी एल बरोबर काय आहे, 4x वजा y, 4x वजा y म्हणजेच काय येईल, मग 4 गुणिले 12 म्हणजे 12 चौक 48 वजा कुणाची किंमत, वायची किंमत 48 म्हणजेच किती राहिले हे 40। लांबी एल बरोबर काय मिळाली 40। आता रुंदी बी बरोबर, रुंदी त्याला स्मॉल बी गृहीत धरू, तर रुंदी बी बरोबर कोणती गृहीत धरता येते, 2y किंवा 1 अधिक 4 कोणती किंमत तेच घेणार आहे, 2y बरोबर काय येईल, मग 2y घेतल्याच्यानंतर 2 गुणिले 8 बरोबर 8 2 16 किंवा इकडची जर किंमत घेतली असती तर तेच येते का, बघा 12 4 16 एकच आलं असतं म्हणजे बी मिळालं। मग आपल्याला काय करायचं, आता आणखीन 2 प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये, क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी, तर एल किती आहे आपण काढलं आहे अगोदरच 40 गुणिले 16, तर 16 चौक 64 म्हणजे 640 एकक, काही सेंटीमीटर वगैरे काही दिलं नाही आपल्याला, म्हणून 640 एकक। आणि आयताची परिमिती बरोबर, आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे एल अधिक बी बरोबर 2 कंसात एल आहे आपलं 40 आणि बी आहे 16, मग 2 गुणिले 16 40 40 50 आणि 56 गुणिले 2 56 च्या दुप्पट बघा 112 बरोबर, 1 6 2 12 5 2 10 11 112 एकक, पण हे असेल चौरस एकक, हे असेल फक्त एकक। तिसऱ्यामधली दुसरी कृती, 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ ऋण 7/5 असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ किती दिले, ऋण 7/5 आहे, 7/5 आहे, म्हणून m ची किंमत काय ठेवणार, एक मूळ आहे म्हणजेच m = ऋण 7/5 वरील समीकरणात ठेवू, हे ह्या समीकरणामध्ये मग 5 गुणिले m ची किंमत आहे ऋण 7/5 याचा वर्ग अधिक 2 गुणिले ऋण 7/5 बरोबर आहे की 2m + k = 0। मग आता याचा जर वर्ग जर केला तर काय येतो, वर्ग केल्यानंतर इथं 5 गुणिले इथं पुढे लिहितो मी ती स्टेप, 5 गुणिले 49/25 व नंतर वजा 7 2 किती असतील हे 14/5 + k = 0। मग आता इथं 5 भाग जातो बघा, 5 1 5 5 5 25 5 5 25 म्हणून इथं काय असेल, मग 49/5 49/5 अधिक कंसात ऋण 14/5 अधिक के बरोबर 0। परत दोघांचा छेद सारखा आहे, ती पण स्टेप बाजूला लिहितो आपण, 49 मधून 14 गेले किती राहतील हो, 35 राहतील का, पण कसे 35 राहतील, ~35/5 तर बेरीज का केली, दोघांचा छेद सारखाच आहे। मग 35/5 अधिक के बरोबर 0, 35/5 म्हणजेच किती, 65/35 म्हणून इथं काय लिहायचं डायरेक्ट, 7/k = 0 7/5 35 घेतले आणि के बरोबर हे ~7 बदल काय होईल, ऋण 7 बघा वजाबाकी केलेली आहे का बरोबर, आपण इथं 49 मधून 14 वजा करायचे होते, धन नव्हतंच करायचं, म्हणून के बरोबर किंमत मिळाली ऋण 7। प्रश्न तिसरा बी, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 3 गुण असतील, त्यापैकी पहिला, अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे, तर त्या दोघांची वये किती। आता अजय हा विजयपेक्षा कितीने लहान आहे, 7 वर्षांनी लहान आहे, त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे, तर मग आपण दोघांची वय गृहीत धरू, अजय आणि विजय, अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, मग समजा
विजयचे वय बरोबर एक्स वर्ष, म्हणून अजयचं वय काय असेल ते पण गृहीत धरा. अजयचे वय बरोबर किती वाय वर्ष, दोघांचे वय माहीत आहे. मग आता उदाहरणातील पहिल्या अटीने काय आहे, पहिली अट बघा उदाहरणातील अटीने किंवा पहिल्या अटीने उदाहरणातील पहिल्या अटीने दोन अटी आहेत ना. अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे मोठं कोण आहे, विजय मोठा आहे. म्हणजे विजय आणि अजय दोघांच्या वयांची जर वजाबाकी केली तर किती येते, 7 येते. म्हणून पहिल्या अटीने काय लिहिता येईल, मग एक्स वजा वाय बरोबर 7, समीकरण 1. आणि दुसरी अट, त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 25 वर्ष. दुसऱ्या अटीने हां काय सांगता येते, मग एक्स अधिक वाय बरोबर 25, समीकरण दुसरं. तर त्या दोघांची वये काढायची आहेत आपल्याला, एक व दोनची बेरीज करून काय मग बेरीज केल्यानंतर एकाखाली एक समीकरण लिहा किंवा तोंडी केलं तरी चालेल. एक्स उणे वाय बरोबर 7 आणि एक्स अधिक वाय बरोबर 25. एक्स अधिक एक्स 2x अधिक वाय उणे वाय कटून जाईल, 25 आणि 7 32. तर एक्स बरोबर 32/2 म्हणजेच किती, एक्स बरोबर 16. आता ही किंमत कोणत्या एका समीकरणात ठेवा, एकमध्ये ठेवा किंवा दोनमध्ये ठेवा, कुठं ठेवायचं आहे, सोपं कोणते दोन्ही सोपेच आहे. तर एक्स बरोबर 16 ही किंमत दोनमध्ये ठेवून काय मग दोनमध्ये ठेवल्याच्यानंतर 2 आहे आपल्याकडं, एक्स अधिक वाय बरोबर 25. तर एक्सची किंमत 16 अधिक वाय बरोबर 25. तर वाय बरोबर 25 मधून 16 गेले, किती राहिले मग शिल्लक, 9. म्हणून दोघांचं काय, त्या दोघांची वय, विजयचे वय बरोबर 16 वर्ष आणि अजयचे वय बरोबर किती, 9 वर्ष. मग आता या ठिकाणी तुम्ही अगोदर अजयला एक्स गृहीत धरू शकता आणि विजयला वायसुद्धा गृहीत धरू शकता. दुसरा प्रश्न, खालील वर्गसमीकरणाचे मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. आता या समीकरणाचे मुळे कसे आहेत, वास्तव व समान आहेत. अगोदर काय करू, या समीकरणाला गुणाकार, कंसाला गुणाकार करून समीकरण लिहून घेऊ आपण. kx * x काय असेल, kx चा वर्ग वजा 2kx अधिक 6 बरोबर 0. थोडंसं अक्षर ओळखायला परेशानी होईल तुम्हाला, पण समजून घ्या kx चा वर्ग. मग आता याच्यासोबत कशासोबत सामान्य रूपाशी तुलना करून a बरोबर काय मिळते आपल्याला, k, b बरोबर वजा 2k आणि c बरोबर किंमत असेल 6. मग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव व समान जर असतील तर त्याचा डेल्टा म्हणजेच विवेचक काय असतो, 0 असतो. मग म्हणून काय लिहिता येईल, मग आपल्याला बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. फक्त किमती ठेवा, उणे 2k वर्ग बीची किंमत वजा 4 × a के गुणिले सीची किंमत 6 बरोबर 0. मग ह्याला ऋण 2 वर्ग किती येईल, धन 4k वर्ग वजा 4k × 6 बरोबर 0. मग दोन्ही बाजूला काय करू आपण, किंवा 4k चा वर्ग वजा 4k × 6, किंवा इथं साईन चौक 24 केला असतं तर चालतं आहे, ठीक आहे असू द्या, एक स्टेप वाढव. 4k चा वर्ग वजा साईन चौक 24k बरोबर 0. मग दोन्हीमध्ये कॉमन निघतोय 4k, कंसात काय असेल, मग k चा वर्ग वजा 4 * 24. के तर घेतले,
म्हणजे के वर्ग वजा सहा बरोबर शून्य, दोघाला शून्य सेपरेट करून टाका, चार के बरोबर शून्य किंवा केचा वर्ग सॉरी इथं के वर्ग राहील का शिल्लक, चार के कॉमन काढल्याच्यानंतर फक्त काय राहील शिल्लक के, म्हणजे के वजा सहा बरोबर शून्य, मग के बरोबर शून्य भागिले चार किंवा के बरोबर धन सहा, म्हणून उत्तर असेल के बरोबर शून्य किंवा के बरोबर सहा. प्रश्न तिसरा सोडवा, 99x + 101y = 499, 101x + 99y = 501. आता हे जर समीकरण बघितलं तर सहगुणकाचे कसे आहेत, आदला बदल आहेत सहगुणक, मग समीकरण ह्याला एक म्हणू, ह्याला समीकरण दोन, मग एक वेळेस त्यांची बेरीज करा, एक वेळेस वजाबाकी करू, एक व दोनची बेरीज करू, एक व दोनची बेरीज करू, एक वेळेस बेरीज करू, मग काय येईल इथं 99x + 101y = 499, आणि दुसरं समीकरण आहे 101x + 99y = 501. बेरीज करतोय प्रथम आपण, 101 आणि 99 म्हणजेच किती मिळेल आपल्याला 200x + 200y, खूप सोपं आहे, 500, 400, 900 आणि 1000 कितीने भागून आपण 200 ने भागून काय येईल, मग 200 ने भागकार केलं x + y = 1000/200 म्हणजे 2×5 = 10. समीकरण 1, 2 झाले, आता ह्याला 3 म्हणून समीकरण तिसरं आपलं. मग समीकरण 1 व 2 वजाबाकी करू किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करू, मोठ्यातून छोटं घेऊ आपण, 2 मधून कोणत्याही कोणत्यातून वजा केलं तरी चालतंय, 2 मधून 1 वजा करू, काय येईल मग 1 केल्याच्यानंतर 2 अगोदर, म्हणजेच 101x + 99y = 501, आणि एक समीकरण काय होतं 99x + 101y = 499. आता वजाबाकी म्हटलं की दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलावं लागतील, हे ऋण होतील तिन्ही पण, 101 मधून 99 गेले, 99 किती 101 2x, इथं वजा 2y = 499 + 501 कितीचे फरक आहे 2, मग 2 भागून काय येईल, मग 2 भागून 2 भागकार केल्यानंतर काय शिल्लक राहते x + y = 1, समीकरण चौथं. मग समीकरण 3 व 4 बेरीज करू, समीकरण 3 व 4 बेरीज करू, 3 व 4 बेरीज करू, 3 व 4 बेरीज करू, काय येईल मग बेरीज केल्यानंतर, एकाखाली एक लिहा, 3 आहे x + y = 5, 4 आहे x + y = 1, x + x 2x, y कटून जाईल 5×1 = 6, तर x = 6/2 म्हणजेच किती x = 3. आता मिळालेली किंमत, ही किंमत 3 किंवा 4 ठेवा, 3 ठेवू, ही किंमत 3 ठेवून, 3 ठेवून काय येईल मग, 3 ठेवल्याच्यानंतर समीकरण 3 ठेवून x + y = 5, तर 3 + y = 5, तर y = 5 - 3 म्हणजेच y = 5 - 3 = 2, म्हणून उत्तर असेल आपलं x = 3, y = 2. प्रश्न चौथा, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत, त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळ रक्कम किती. आता इथं सांगितलंय रक्कम कशी आहे, तर मुकुंदजवळ सागरपेक्षा, आता ज्या शब्दाला शक्यतो पेक्षा आहे का त्याला एक्स ग्रेत धरू आपण, मग सागरजवळील रक्कम, सागरजवळील रक्कम, सागरजवळील रक्कम रक्कम बरोबर एक्स रुपये, रुपयामध्येच आहेत की, सागरजवळील रक्कम एक्स रुपये, तर मुकुंदजवळ काय असतील मग, मुकुंदजवळील रक्कम कशी आहे, इथं सांगितले बघा,
सागरपेक्षा मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत, म्हणजेच एक्स अधिक 50 रुपये. आणि त्यांच्याजवळ रकमांचा गुणाकार दिलेला आहे उदाहरणातील अटीने, उदाहरणातील अटीने किंवा उदाहरणातील माहितीवरून काय सांगता येईल मग, एक्स कंसात एक्स अधिक 50 बरोबर किती असेल हे 15,000. मग एक्सने गुणाकार करा कंसाला, एक्सचा वर्ग अधिक 50x, याला पण डावीकडे घेतो, वजा 15,000 बरोबर 0. मग या 15,000 चे असे अवयव शोधा की वजाबाकी केल्यानंतर 50 आली पाहिजेत. वजाबाकी केल्यानंतर किती आली पाहिजेत? 50 आली पाहिजेत. मग आपल्याला अवयव मिळालेले आहेत, कोणते असतील मग? 100 आणि 150. बघा, 150 मधून 100 गेले, किती राहतील? 50. म्हणून अवयव असतील एक्सचा वर्ग मोठ्या संख्येला मध्यम पदाचं चिन्ह अधिक 150x वजा 100x वजा 15,000 बरोबर 0. पहिल्यात कॉमन, दुसऱ्यात कॉमन घ्या. पहिल्यामध्ये कॉमन निघाला एक्स, कंसात असेल 150 वजा 100, कंसामध्ये काय राहील मग? इथलं चिन्ह बदलेल, एक्स अधिक 150 बरोबर 0. सारख्या कंसापैकी एक घेऊ आपण, दुसऱ्या कंसामध्ये असेल एक्स वजा 100 बरोबर 0. मग दोघाला 0 सेपरेट करा, एक्स अधिक 150 बरोबर 0 किंवा एक्स वजा 100 बरोबर 0, म्हणजेच एक्स बरोबर ऋण 150 किंवा एक्स बरोबर 100. परंतु रक्कम ही कधी ऋण असू शकत नाही, ऋण नसते, रक्कम ऋण नसते, किंवा रक्कम किंवा पैसे नसते, म्हणून एक्स बरोबर काय असेल? 100. मग आपल्याला काय गृहित धरलं होतं ते उत्तर लिहावं लागेल. नंतर प्रत्येकाजवळील रक्कम, मग सागरजवळील रक्कम बरोबर, सागरजवळ सागरजवळील रक्कम बरोबर किती असणार आहे? 100 रुपये असतील सागरजवळ, आणि मुकुंदजवळील रक्कम बरोबर ह्याच्यापेक्षा किती? 50 ने जास्त, म्हणजे 100 अधिक 50 किती होते? 100 आणि 50 150 रुपये, याला एककसुद्धा लिहा. प्रश्न चौथा, पुढील पैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा. एकूण 8 गुण असतील, दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे, म्हणजे 3 दिलेले असतील, 3 पैकी 2 सोडवायचे. पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आता आलेख पद्धतीने सोडवते वेळेस काय करायचं आहे आपल्याला? हे एक्स उणे वाय बरोबर 1, तर याच्यावरून आपल्याला एक तक्ता तयार करून घ्या. कसा तक्ता असेल तो? सुरुवातीला एक्सची किंमत, नंतर वायची किंमत आणि एक्स कॉमा वायची किंमत, ह्या 3 किमती काढून घ्या. आणि ह्या 3ही किमती आता या ठिकाणी सांगता येतील तुम्हाला. काय सांगता येतील? पहिल्या एक्स उणे वाय बरोबर 1, समजा एक्सची किंमत जर 4 ठेवली तर वायची किंमत काय येईल? 3. 4 मधून 3 गेला, 1 तोंडी सांगता येते, म्हणून 4,3 एक बिंदू झाला. नंतर दुसरा सांगण्यासाठी 6,5 हे सुद्धा चालेल. हां, आणखीन एखादी किंमत घ्या, 2,1 घ्या, 2,1. तर इथं रेषा सरळ दिसत नाहीत, पण समजून घ्या 2,1. त्याचप्रमाणे दुसरा आहे कोणता? 2x अधिक y बरोबर 8. तर मी ह्याला असं जर लिहिलं तर चालेल का? वाय बरोबर 8 वजा 2x. मग आता इथंसुद्धा तशाच किमती काढून घ्या, एक्स वाय एक्स कॉमा वाय. काय येतील किमती मग? एक्सची किंमत, वायची किंमत आणि एक्स आणि वायची किंमत. आपण टेबल करायचं विसरलो, अगोदर टेबल करायला पाहिजे होता, कारण हे उभी रेष इथं सरळ येतच नाही. हे किती जरी सरळ ओढली तर ते क्रॉसच येते रेष. तर आपल्याला किमती काढायच्यात किती? 3. मग आता वायची किंमत मी काय करतो? सुरुवातीला एक्सची किंमत ठेवतो 0, तर इकडं काय येईल मग? वायची किंमत मिळेल 8. समजा एक्सची किंमत ठेवू आपण 2, 2 × 2 = 4, 8 मधून 4 गेले किती राहतील मग? 4. आणखीन एखादी किंमत, याची किंमत ठेवू आपण, एक्सची किंमत ठेवू 3, तर 3 × 2 = 6, 8 मधून 6 गेले किती राहतात मग? 8 मधून 6 गेले 2. म्हणून 0,8, 2,4,
3.2. आता हे सर्व बिंदू तुम्ही आलेख कागदावर स्थापन करा. ह्या तिन्ही मधून जाणारी, ह्या तीन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढा, ह्या दुसऱ्या तीन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढा, आणि त्या दोन्ही आलेखावर ज्या ठिकाणी छेदतील त्या छेदनबिंदूचे निर्देशक म्हणजेच आपले समीकरणाची उकल असेल, एक्स आणि वायच्या किमती असतील. प्रश्न दुसरा, एका बागेत 200 झाडे असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ही ओळीच्या संख्येपेक्षा 10 जास्त आहे, तर प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या काढा. एका बागेत किती झाडं आहेत? 200 झाडं असून प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओळीच्या संख्येपेक्षा कितीने? 10 जास्त आहे. मग आता इथं पेक्षा शब्द कोणाला आला आहे? ओळीला. म्हणून आपण काय करू? झाडांची ओळीतील झाडांची संख्या, ओळीतील झाडांची संख्या बरोबर x. म्हणून रांगेतील झाडांची संख्या. आता तुम्हाला रांग आणि ओळ काय फरक आहे? आहे फरक दोन्हीमध्ये. रांगेतील झाडांची संख्या, ओळी म्हणजे आडव्या, रांग म्हणजे उभे, असं गृहीत धरा. रांगेतील झाडांची संख्या कसं आहे? ओळीतील संख्येपेक्षा 10 जास्त आहे, म्हणजे एक्स अधिक 10. मग एका बागेत एकूण झाडं किती आहेत? 200. उदाहरणातील अटीनुसार आता तुम्ही प्रार्थनेला ग्राउंडवर उभं टाकल्यानंतर मुलं जर मोजायची असतील तर तुम्हाला माहीत आहे काय करणार हो, ओळ आणि रांग दोन्हीचा गुणाकार केला म्हणजे एकूण तुमच्या विद्यार्थी संख्या येते. मग तसंच झाडांची संख्या काढण्यासाठी आपल्याला दोघांचा गुणाकार करावा लागेल, एक्स कंसात एक्स अधिक 10 बरोबर 200. मग एक्सनं कंसाला गुणाकार करू, एक्स वर्ग अधिक 10x, ह्याला डावीकडे घ्या, वजा 200 बरोबर 0. 200 असे अवयव शोधा, वजाबाकी केल्यावर 10 यावे, 20 10 200. म्हणून एक्सचा वर्ग अधिक 20x वजा 10x वजा 200 बरोबर 0 बरोबर आहे का? बघा, 20 मधून 10 गेले, 10 राहिले. मग कॉमन निघाला एक्स, कंसामध्ये असेल एक्स अधिक 20 वजा 10 कंसात एक्स अधिक 20 बरोबर 0. दोघाला 0 सारखे कंस, एक्स अधिक 20 दुसऱ्या कंसात एक्स ऋण किंवा वजा 10. दोघाला 0 सेपरेट करा, एक्स अधिक 20 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. तर एक्स बरोबर ऋण 20, एक्स बरोबर धन 10, एक्स बरोबर, मग एक्स बरोबर नाही ऋण 20, कारण एक्स ही कशी आहे? एक्स ही झाडांची संख्या आहे, कारण झाडं ऋण असतात का? नाही, झाडांची संख्या, म्हणून ऋण अग्र आहे. म्हणून एक्स बरोबर काय किंमत असेल? एक्स बरोबर 10. प्रश्न काय विचारलाय पहा, प्रत्येक रांगेतील झाडं, रांगेतील झाडाची संख्या मग काय असेल? मग रांगेतील झाडांची संख्या बरोबर किती असेल? मग 10 अधिक 10 म्हणजेच 20. प्रश्न तिसरा, चौथ्यातला तिसरा, एका आयताकृती बागेची अर्ध परिमिती 36 सेंटीमीटर आहे, बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ काढा. आता या ठिकाणी लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला, आयताकृती बाग आहे त्याची परिमिती सांगितलेली आहे, बागेची लांबी माहिती आहे, लांबी आणि रुंदी, बागेची लांबी रुंदीपेक्षा किती आहे? 4 सेंटीमीटरने जास्त आहे. मग समजा लांबी आणि रुंदी गृहीत धरू, समजा काय गृहीत धरणार आपण? लांबी कशी आहे? रुंदीपेक्षा 4 जास्त आहे, मग रुंदीच गृहीत धरतो मी, रुंदी बरोबर एक्स, लांबी बरोबर कशी असेल? बागेची लांबी काय आहे किंवा बागेची रुंदी एक्स, लांबी वाय, असं गृहीत धरा. चालते, दोन चलाचा वापर करू, एक चलाना सुद्धा सोडता आला असतं. रुंदी एक्स, लांबी वाय, बागेची लांबी रुंदी, दोन्हीत काय फरक सांगितलाय बघा, बागेची लांबी ही रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे. मग म्हणून काय लिहिता येते? मग समीकरण आपल्याला, लांबी आहे आपल्याकडं वाय, लांबी ही रुंदीपेक्षा 4 जास्त आहे, तर वाय बरोबर एक्स अधिक 4
याला समीकरण एक म्हणू. दुसऱ्या अटीने परिमिती काय दिली आपणाला, अर्धपरिमिती दिली ना, किती आहे अर्धपरिमिती बरोबर 36. परिमिती बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी बरोबर काय आहे परिमिती. पण आपल्याला कोणती परिमिती दिली आहे, अर्ध परिमिती दिली आहे, मग म्हणून लांबी अधिक रुंदी बरोबर फक्त अर्ध परिमिती, 2 कटून जाईल ना इकडचा, बरोबर आहे का, ह्याच्याने मग 1/2, मग इकडेही 1/2, लांबी अधिक रुंदी बरोबर अर्ध परिमिती, बरोबर काय असेल अर्ध परिमिती, अर्ध परिमिती. मग किमती ठेवा, लांबी रुंदी माहिती आहे आपल्याला, एक्स अधिक वाय बरोबर 36, एक्स अधिक वाय बरोबर 36. मग समीकरण 2, आता इथं काय करू आपण, समीकरण 1 मधील वायची किंमत ठेवू, वायची किंमत काय, 1/4, तर एक्स अधिक, हां ह्या वायच्या ऐवजी किंमत ठेवा 1/4, 1/4 बरोबर 36, मग 2x बरोबर हे 36, धन 4चा बदल ऋण 4, तर 2x बरोबर 36 मधून 4 गेले, किती राहिले हो 32, तर x बरोबर 32/2 म्हणजेच x बरोबर 16. मग एक किंमत मिळाली, दुसरी किंमत काढायची आहे आपल्याला 1 वरून, समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 1 मध्ये किंमत ठेवू, 1 मध्ये समीकरण 1 मध्ये एक्स बरोबर 16 ठेवून, एक्स बरोबर 16 किंमत ठेवून काय येईल, मग 1 x 16 जर किंमत ठेवली तर वाय बरोबर 16/4 म्हणजेच वाय बरोबर 16 × 4 = 20. मग म्हणून प्रश्न काय विचारला आहे, बागेचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर, बागेचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आपल्याला माहीत आहे बाग कशी आहे, आयताकृती आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. मग बरोबर लांबी किती आली आहे, 16 × 20 बरोबर 16 × 32 म्हणजे 320, एकक दिलेले आहे आपण म्हणून चौरस सेंटीमीटर, क्षेत्रफळ बागेचं असेल 320 चौरस सेंटीमीटर. प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा प्रत्येकी 3 गुण, त्यामधील पहिला प्रश्न आहे खालील निश्चयकावरून समीकरण तयार करा. आता हे समीकरण तयार करतेवेळेस डी बरोबर किंमत दिली आहे, डी एक्स बरोबर दिली आहे, डी वाय बरोबर दिली आहे, आपल्याला माहीत आहे ही पहिली उभी ओळ कशाची असते, एक्सचे सहगुणक असतात, हे कुणाचे सहगुणक असतात, वायचे सहगुणक असतात, आणि डी एक्स म्हणलं की सुरुवातीचे काय असतात, हे स्थिरांक असतात आणि हे वायचे सहगुणक असतात. मग त्यावरूनच आपल्याला सांगता येईल हे उभी लाईन कुणाचे लिहिलेले सहगुणक, एक्सचे सहगुणक, म्हणून ते समीकरण कसे असतील, डायरेक्ट समीकरण लिहिता येईल आपल्याला, मग 4x - 3y बरोबर हे एक्स वाय आणि हे स्थिरांक किती बरोबर 5. आणि दुसरं समीकरण याच्यावरूनच सांगता येईल आपल्याला काय असेल, मग 2x + 5y बरोबर 9, हे 2 समीकरणं तयार होतील. प्रश्न 2, खालील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. आता हे समीकरण कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे, सूत्र पद्धतीने. मग प्रथम काय करू, 3 ने गुणाकार करू, ह्याला काय येईल, मग हे 3y² + y बरोबर 3 3 कटून जाईल इथं, 3 × 2 = 6, मग ह्याला डावीकडे घेऊ, 3y² + y - 6 = 0. कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे, सूत्र पद्धतीने. मग a बरोबर 3b = 1 c = 6. मग प्रथम काय करू आपण, b² - 4ac ची किंमत काढून घेऊ, मग 1² - 4 × 3 × c ची किंमत किती आहे, 6. मग 1² मिळाला 1, हे ऋण काय होईल, धन, 4 × 3 = 12, 12 × 6 = 72 बरोबर आहे का, बघा 37 × 18 = 72 कसंही उणे अधिक झालेलं आहे ऋण, मग 72 × 1 = 73. मग आपण सूत्र लिहा, एक्स बरोबर काय सूत्र आहे, इकडच्या बाजूला घेतो मी, आता एक्स बरोबर म्हणण्याच्याऐवजी इथं चल वाय असल्यामुळं वाय बरोबर √b + (-) √b² - 4ac / 2a.
हेच सूत्र आहे, किमती ठेवा. ऋण बी ची किंमत किती आहे आपल्याकडं, एक प्लस मायनस अंडर रूट बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढली आपण किती आहे 73 भागिले 2 गुणिले ए ची किंमत आहे ए ची किंमत 3 म्हणजेच बरोबर ऋण 1 प्लस मायनस ह्याचे काही वर्गमूळ निघते का 73चं नाही निघत, वर्गमुळात 73 भागिले 3 × 2 = 6 म्हणजेच हेच किमती दोन वेळेस लिहू शकतो आपण, ऋण 1 प्लस वर्गमुळात 73 / 6 किंवा दुसरी किंमत असेल वायचीच काय असेल, ऋण 1 ऋण वर्गमुळात 73 / 6. अशा प्रकारे आपण प्रथम सत्र परीक्षेची एक सराव प्रश्नपत्रिका जी काढलेली आहे त्याचं पूर्ण उत्तरं लिहिलेली आहेत. तुम्हाला जर कोणाला हीच प्रश्नपत्रिका जर PDF रूपात पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे, त्या लिंकवरून तुम्ही ती घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.